बातमी आहे संभाजीनगर मधून। वेरूळ येथील जगप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग असलेला श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी देखील हर हर महादेवच्या जयघोषामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्यात। शहरातून, खेड्यापाड्यातून आणि परराज्यातून भाविक दर्शनासाठी आले आहेत। येण्या जाण्यासाठी वेगवेगळा मार्ग सुरू केल्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता येते। मंदिर परिसरातील आवारात भाविकांसाठी दानशूर भाविकांकडून फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, खासगी सुरक्षा रक्षकांसह तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। मंदिर परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कामे यांनी। पाहू बंबम भोलेच्या जयघोषात सकाळपासूनच श्री क्षेत्र वेरूळ येथील श्री हजारो भाविक दर्शनासाठी रात्रीपासूनच रांग या ठिकाणी लावतानाचा आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रावण सोमवारचा हा तिसरा आणि महत्वाचा सोमवार म्हणून उल्लेख केला जातो। अशामध्ये नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करतायत। वाढती संख्या लक्षात घेता ट्रस्टच्या वतीनं देखील नागरिकांसाठी सुव्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलिसांचा देखील मोठा फौजपाठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अशामध्ये दिवसभरामध्ये हजारो नागरिक या ठिकाणी येतील, दर्शन घेतील, त्यांची देखील व्यवस्था, फराळाची व्यवस्था आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची देखील व्यवस्था या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेली आहे। सूरज कामे, जय महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।